हिवरखेड जागरूक जिल्हा परिषद सदस्य सुलभा रमेश दुतोंडे यांनी घेतली प्राथमिक केंद्रात कोरोना संबंधित आढावा. हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात सुलभा रमेश दुतोंडे यांचे अध्यक्षतेखाली व उपसभापती प्रतिभा सतीश इंगडे यांच्या उपस्थितीत तेल्लारा येथील पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी एस बी सरोदे व प्रभारी वैद्यकीय अधिकारी ऋषिकेश राजेंद्र तायडे, प्रभारी महिला वैद्यकीय अधिकारी वैशाली ठाकरे, पंचायत समिती सदस्य गोकुळाताई महेंद्र बोपळे, तडेगाव पंचायत समिती सदस्य श्री मोहम्मद इद्राईसभाई यांचे व रमेशजी दुतोंडे, विनोद तावडे, सतीश इंगडे, महेंद्र भोपडे, बाळासाहेब नेरकर तर सर्व अंगणवाडी सेविका आशांच्या कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदर कोरोना व्हायरसमुळे पूर्ण भारतात लागण झालेल्या या रोगामुळे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना व्हायरसचे रुग्ण बाधित असल्याच्या काळ संशयामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या जिल्ह्यात तसेच गावात सुद्धा याची लागण होऊ नये म्हणून सुलभा रमेश दुतोंडे यांनी वेळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पंचायत समिती विभागातून हिवरखेड येथील आरोग्य केंद्रावर 1 लाख लोकांचा भार असल्यामुळे बैठक बोलावली. या केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री चव्हाण हे आजच्या आढावा बैठकीला हजर नव्हते. येथे जुनेच लोकप्रतिनिधीचे बोर्ड नावे आहेत, नवीन लोकप्रतिनिधीची अजूनपर्यंत पाठी लागली नाही. अनेक वेळा या जीवघेण्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत वरिष्ठांकडे साकडे घातले तरी परिस्थिती जसे थेच आहे. तरी 32 कर्मचारी ताफा असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात ठराविक 5 ते 6 कर्मचारी आजच्या बैठकीस हजर होते. यावेळी अंगणवाडी सेविका व आशा यांनी कोरोना बद्दल आपल्या क्षेत्रात मिळालेल्या सूचनांचे आम्ही घरोघरी जाऊन सूचना देत आहोत, तसेच ग्रामपंचायत स्तरावरून सुद्धा ग्रामसभेद्वारे जनजागृती करावी अशा सूचना मांडल्या. यावेळी औषधी तुटवडा, कर्मचारी वर्गाची कमतरता या बाधित संबंधित रुग्णवाहिका याबद्दलही तसेच कर्मचाऱ्यांची रुग्णांना नीट वागणूक याबद्दल उपसभापती तसेच गोकुळाताई भोपळे यांनी अधिकारी वर्गांना चांगली देण्याची सांगितले. जीवघेण्या कोरोना व्हायरस बद्दल जनजागृती करण्याच्या सूचना जागरूक प्रतिनिधी म्हणून सुलभा रमेश दुतोंडे यांनी केल्या. संजय भटकर, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, हिवरखेड.